7 प्रतिष्ठानच्या मागणीला यश आलंय. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. निवेदन दिल्या तारखेपासून एक महिन्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंदमध्ये रुग्ण व कर्मचाऱ्यांसाठी शुद्ध व मुबलक पाणी उपलब्धतेसाठी कमर्शियल वॉटर फिल्टर व इतर मशिनरी साहित्य यांची खरेदी करत या समस्येचे निवारण केल्याने या मागणीला यश आलंय. प्रशासकीय पातळीवर तातडीने दखल घेऊन सदर समस्याचे त्वरित निवारण केले म्हणून खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश पाटील व आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत बागडे कर्मचारी यांचे 7 प्रतिष्ठानचे अध्यक्ष कयूम मुल्ला यांनी गुलाब पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केलाय. सर्वसामान्य जनतेचं आपलं नातं आहे, यामुळे मी एक सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी काम करत असताना मी वारंवार या प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतो. या ठिकाणी मी जेव्हा आलो तेव्हा अनेकांनी मला सांगितलं की बाबा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी काहीतरी करा. आम्ही 3 महिन्यापूर्वी यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या मीटिंगमध्ये परवानगी दिली होती की RO मशीन बसवण्यात यावं म्हणून. तरीसुद्धा 3 महिन्याचा कालखंड उलटल्यानंतरही आज अखेर मशीन बसवण्यात आली नाही म्हणून 13 ऑक्टोबरला आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. या इशाऱ्यामध्ये 7 दिवसात जर पाण्याची व्यवस्था केली नाही तर 20 ऑक्टोबरपासून आम्ही हे आंदोलन करणार आहोत असं निवेदनाद्वारे इशारा दिल्यानंतर खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश पाटील तसेच लोणंद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बागडे सर यांनी आम्हाला विनंती केली की बाबा एक महिन्याचा आम्हाला अवधी द्यावा, सणसूद चालू आहे, आरोग्य यंत्रणेवरील लोड, लसीकरण याबाबत तुम्ही थोडीशी दखल घ्यावी आणि आम्हाला 1 महिन्याची मुदत द्यावी. यानंतर आम्ही टेंडर प्रोसेस राबवून तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू. त्याप्रमाणे आज बरोबर 1 महिना होतो आहे. आज 13 नोव्हेंबर रोजी हे मशीन प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी यांच्या माध्यमातून बसवण्यात आलेलं आहे. मोठे मोठे आश्वासन देण्यापेक्षा छोटंसं काम करण्यात आम्हाला खूप आनंद वाटतो, कारण आश्वासन देऊन थांबण्यापेक्षा छोट्या कामाची पूर्तता करणे ही खूप महत्त्वाचं आहे. अनेकांनी ज्यावेळेस इशारा दिला त्यावेळेस आम्हाला सांगितलं की एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी इशारा कशासाठी, ॲक्च्युली हे जीवनावश्यक वस्तू आहे. येथील येणारे रुग्ण, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला यांना खूप दूरवर जायचं, पाण्याची सुविधा नसेल किंवा येथील कर्मचारी असतील त्यांना पाण्याची सुविधा नसेल तर घरून पाणी घेऊन यावं लागायचं आणि ते पाणी पुरेसं नसायचं. यामुळे आम्ही ही या समस्येकडे कानाडोळा न करता या माध्यमातून पाठपुरावा करून आम्ही यासाठी हे आज यशस्वीमुळे आम्ही आज पाठपुरा केला आणि आम्हाला आज यश आलेलं आहे. आम्ही सर्व येथील अधिकारी कर्मचारी या सर्वांचा आम्ही 7 प्रतिष्ठान आणि 1 रुग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.